राज्य सरकार ने निर्णय लिया है कि महाराष्ट्र में हम ओबीसी जो हमारा घटक है उसके लिए कई योजनाएं चलाते हैं और ये सारी योजनाएं सामाजिक न्याय जो हमारा विभाग है उसके तत्वावधान में हम चलाते हैं, लेकिन लगातार ये मांग होती रही है कि सामाजिक न्याय के पास, न्याय विभाग के पास कई प्रकार के दायित्व है और पिछड़ों का भी दायित्व उनके पास है, दिव्यांगों का भी दायित्व उनके पास है। तो ऐसी लगातार मांग उठती रही कि इतना बड़ा ओबीसी समाज है उसके लिए एक स्वतंत्र मंत्रालय की स्थापना होनी चाहिए और सारी जो ओबीसी की योजनाएं हैं ये स्वतंत्र मंत्रालय के माध्यम से कार्यान्वित होनी चाहिए। तो आज राज्य के सरकार ने निर्णय लिया है हम स्वतंत्र ओबीसी मंत्रालय बनाने जा रहे हैं। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाकरता पक्यात ओबीसी असतील, भटके विमुक्त असतील, एसबीसी असतील, राज्य सरकार काही योजना चालवते आणि या समाजाच्या काही आशा आकांक्षा अपेक्षा देखील आहेत आणि त्यामुळे सातत्याने ही मागणी होत होती की ओबीसी करता एक वेगळं मंत्रालय असलं पाहिजे। सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत अनेक दायित्व त्या विभागाकडे असल्यामुळे ओबीसी च्या ज्या योजना आहेत त्याच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात सामाजिक न्याय मंत्रालय हे लक्ष देऊ शकत नाही, त्याचा फोकस तो राहत नाही, अशा प्रकारची मागणी देखील सातत्याने होत होती आणि म्हणून राज्य सरकारने या संदर्भात आज निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकारने आज एक नवीन मंत्रालय स्थापन करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। या मंत्रालयाच्या अंतर्गत ओबीसी असतील, भटके विमुक्त असतील, एसबीसी असतील यांच्या सगळ्या योजना या मंत्रालयाच्या अंतर्गत येतील। या समाजाच्या विकासाकरता अजून ज्या काही नवीन योजना तयार करायच्या असतील त्या देखील या मंत्रालयाच्या माध्यमातून तयार करून राबवण्यात येतील आणि हे सगळं ट्रान्झिशन करण्याकरता आणि सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी तयार करण्याकरता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात आलेली आहे की जी पुढच्या 3 महिन्यामध्ये हे ट्रान्झिशन जे करायचं आहे त्याच्या व्यवस्था ज्या उभ्या करायच्या आहेत, अधिकारी असतील, सेक्रेटरी असतील, त्या सगळ्या व्यवस्था ते पुढच्या 3 महिन्यामध्ये उभ्या करतील।